पायथागोरस सिद्धांतातला पुढचा मुद्दा आहे आपला पायथागोरसचे त्रिकूट. त्रिकूट म्हणजे काय? तर तीन संख्यांचा समूह, तीन वेगवेगळ्या संख्यांचा समूह. म्हणजे काय बघा, त्रिकूट म्हणजे कसं येईल बघा, नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग, मोठी संख्या जी असेल त्या तिन्हीमधील त्याचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. जी मोठी संख्या त्याचा वर्ग करायचा आणि राहिलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची, हे दोन्ही जर सारखं आलं तर ते पायथागोरसचे त्रिकूट आहे असं आपण म्हणू शकतो. उदाहरण आपण या पायथागोरस त्रिकूटावरचं एक उदाहरण सोडू. 6, 8, 10 ह्या तीन संख्या आहेत, हे त्रिकूट आहे, हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का? तर यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 10. सर्वप्रथम आपण 10 वर्ग करू. 10 वर्ग किती येईल? 100. राहिलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. कोणत्या दोन राहिल्या? 6 आणि 8. म्हणजे बघा, 6 वर्ग + 8 वर्ग किती येईल? 6 वर्ग येईल 36, 8 वर्ग येईल 64. आणि ह्या दोन्हीची बेरीज केली तर उत्तर येईल 100. बघा, 10 वर्ग पण 100 आला आणि 6 वर्ग + 8 वर्गांची बेरीज आली 100. आपण हे असं मांडू शकतो, 10 वर्ग = 6 वर्ग + 8 वर्ग. यावरून हे सिद्ध होते की हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. 6, 8, 10 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. त्रिकूट आहे म्हणजे ह्या जर बाजू असतील एखाद्या त्रिकोणाच्या तर तो देखील काटकोन त्रिकोण, उलट पण आपण घेऊ शकतो, तो देखील काय असतो? काटकोण त्रिकोण असतो. अशा संख्या दिल्याने तुम्हाला ओळखा म्हणलं की हा काटकोन त्रिकोण आहे का दिलेल्या बाजूचा, तर ह्या पद्धतीने आपण सोडवायचं. आणि त्यानंतर जर मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आला तर हे काय, हा दिलेला त्रिकोणाच्या बाजूवरून हा त्रिकोण काटकोन त्रिकोण असू शकतो. अशा प्रकारे आपण उदाहरण सोडवू शकतो.